अक्लूज येथे विधवा महिलेला आणि तिच्या मुलांना पैशासाठी त्रास देणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला अक्लूज येथे राहणाऱ्या स्वाती नामदेव बर्गे या विधवा निराधार महिलेनं सन दोन हजार पंधरामध्ये खाजगी सावकार गोपाळ यशवंत सरगर राहणार खुडूस यांच्याकडून दवाखान्याच्या उपचाराकरिता दहा टक्क्यांनी तीन लाख रुपये घेतले होते आतापर्यंत वरचेवर सात लाख वीस हजार रुपये व्याज थकत असल्यामुळं आणि व्याजासह पैसे परत करतील असा विश्वास नसल्यामुळं गट नंबर एकशे बारा ऑब्लिक एकशे अकरामधील मधील तीन आर जागा आणि घर सावकारानं दोन हजार सतरा रोजी दोन्ही मुलं अज्ञात असताना स्वाती बर्गे यांच्याकडून कब्जारहित खरेदी करून घेतलं त्यानंतरही त्या व्याज देत होत्या दोन हजार अठरामध्ये दोन्ही मुलं संज्ञान झाल्यानंतर पुन्हा खरेदी घेतली आणि पुन्हा व्याज चालू ठेवले लॉकडाऊनच्या काळात व्याज थकल्यामुळं चौदा एप्रिल रोजी सावकारानं व्याजाच्या पैशा खातर दमदाटी करून संपूर्ण कुटुंबाला अंगाच्या कपड्यानिशी घराबाहेर काढलं त्यानंतर घराचं कुलूप तोडून रातोरात एक लाख पन्नास हजार रुपयाच्या वस्तू आणि सोनं घेऊन गे गेले स्वाती बर्गे यांनी पोलिसात याविषयी दाखल केली परंतु त्याची कोणीही दखल घेतली नाही त्यानंतर सहा मे रोजी न्यूज चॅनलनं दाखवली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास एपीआय मगर यांच्याकडे दिला कसून चौकशी केल्यानंतर सावकारीतून जागा खरेदी करून व्याजाच्या पैशापोटी सामान चोरी झाल्याचं निष्पन्न झालं आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सावकार गोपाळ यशवंत सरगर आणि सचिन इंदुलीकर यांच्यावर कलम तीनशे ऐंशी चौतीस एकोणचाळीस पंचेचाळीस याप्रमाणे सावकारी आणि चोरीच्या गुन्ह्याची फिर्याद दाखल करून घेतली आहे दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांनी न्याय मिळवून दिल्याचं स्वाती बर्गे यांनी सांगितलं